आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळे दागिने खरे आहेत. कुठले वडील आपल्या मुलीच्या लग्नात असे खोटे दागिने देतील? राणाने दिलेले दागिने निघाले ना खोटे, मग हे खरे असतील कशावर? माझा ना आता विश्वासच उडाला आहे तुमच्यावर. एक नंबरचे खोटारडे सगळे, गोड बोलून फसवणारी माणसं. माणसंच खोटी आहेत ना, दागिने कसे खरे असतील बाई? आई, अगं वहिनींच्या घरच्यांबद्दल बोलण्याआधी ना माणूस म्हणून तू तिच्याशी कशी वागतेस याचा विचार कर जरा. गप बसतो का तू? भाई तू ना या सगळ्यामध्ये पडू नकोस. गुड्डी तू गप्पा बसा. अरे आणि मी का मध्ये पडू नको? अरे वहिनी आत्ता आत्ता आली आपल्या घरी आणि तुम्ही सगळे कसे वागताय तिच्या सोबत? अरे माझ्यासारखी सासू आहे ना म्हणून नुसता शब्दांचा मार देते. नाही तर ही घरात आल्यापासून जी काय बॅग कोसळती ना आपल्यावरती, तिथं जर माझ्याऐवजी दुसरी सासू असती ना तिने तर. अगं खरं खोटं झाल्याशिवाय उगा तिच्या नावानं खडे फोडू नकोस. ए लाली मावशी, तुला आमच्या सगळ्या घरच्या मॅटर मध्ये पडायची गरज आहे का ग? गुड्डी आमचं घर? वा गुड्डी, तुमची आई तुम्ही लहान असताना घरात सोडून कामावर निघून जायची ते कोणाच्या भरोशावर? माझ्याच ना. तेव्हा नाही मी तुम्हाला परकी वाटले? वेळ पडली तर तुमच्या घरची धुणी सुद्धा मी धुतली. मी मध्ये पडणार, तुम्हाला सांभाळण्यात मोठं करण्यात माझाही हातभार लागलाय, कळलं ना? हो कळलं, सगळं कळलं. पण म्हणून काय तू दरवेळेस मध्ये मध्ये बोलणारेस का? जरा शांत बस. माझ्याशी या भाषेत बोलशील ना तर माझा हात कसा लागतो ते कळेल तुला. हो माहिती. हॅलो. हा बर बर ठीक आहे, येते बाय. हा आई मी कॉलेजला जाते, मला नोट्स घ्यायच्यात तुमचं, तुम्ही बघा. आई हे दागिने खरे आहेत का खोटे चेक करून आलो. अहो असं नका करू. माझ्या बाबाने दिलेले दागिने आहेत ते, असे खोटे कसे निघतील? तुम्ही उगाच हा सगळा विचार करून त्या बाबांवर संशय घेताय. आणि हे सगळं जर लोकांना कळलं तर काय विचार करतील माझ्या बाबांबद्दल? हा विचार तुझ्या बाबांनी माझे पैसे परस्पर कोणाला तरी दान करताना आणि तुझ्या बहिणीने माझ्या तोंडावर बांगड्या मारताना करायला हवा होता. दादा थांब, उगाच कशाला विषय वाढवतोय तू? अरे समीर, समीर ती सांगते ना खोटे दागिने राणाने दिले, तिचे वडील खोटे दागिने का देते? समीर जा बाबत, नाहीतर या लोकांच्या तोंडाचा पट्टा काही थांबायचा नाही. जा लवकर, तू जाणारच आहे मी. लाली मावशी घरात काय लुडबुड करायची आहे ना बिंदास्त कर, मला नाही फरक पडत. पण माझ्या कामात कोणी मध्ये आलं ना मी गप्प नाही राहणार. समीर अरे ए बाई, आता रडायचं नाटक नको. हा उगाच तू असं रडून काय तुझ्या वडिलांची पाप धुतली जाणार आहेत का? बाई माझ्या पोराचे पैसे परस्पर देऊन टाकले ना, असा चोरटेपणा करायच्या आधी पुढं काय बघायला लागेल याचा विचार केला का त्यांनी? माझे बाबा चोर नाही आहेत.
बघितला बघितला लाली मौशी माझ्यावरती आवाज चढवती. आजपर्यंत या घरामध्ये माझ्याशी या पद्धतीने कोणीही बोललेलं नाहीये. आई मग वहिनीच्या वडिलांना पण आजवर कोणी असं बोललं नसेल ना. मग काय करतो हा फोबड फोडतो माझं. अरे बाबा का बाबा का जिवंत ठेवलंच रे मला हे बघायला. हात रमकेश्वरा अरे हा दिवस कशाला दाखवलास मला. माझ्याच घरात तिने किंमत ठेवली नाही माझी. आज आज आवाज चढवलाय माझ्यावर हिने उद्या हा तू करेल ही. आणि हा दिवटा त्याही वेळेला मला चूक ठरवेल. सासूबाई बास बास हा आवाज बंद. आकाश सांगून ठेवते तुला आजपासून या घरामध्ये एकतर ही राहील नाहीतर मी राहील.